मिळू शकते. आणि तो जो बंपर ड्रॉ आहे ज्याचं नाव आहे जी तो छप्पर फाडके. रोज 11:30 वाजता आपण हा ड्रॉ ओपन करतो. पहिल्या दिवशी सारेगामा कारवान मिळाला, दुसऱ्या दिवशी सॅमसंग J4 हा मोबाईल मिळाला, काल 32 इंची LED TV स्मार्ट टी व्ही मिळाला, आज iPhone 6 कोणाच्या तरी नशिबी आहेत, तो कोणाच्या नशिबात आहे आपण बघूया. उद्या असणार आहे 40 इंची TV, परवा दिवशी असेल सॅमसंगचा A9 36,000 रुपये किमतीचा TV, 9 तारखेला 55 इंची TV तुम्ही जिंकू शकता ज्याची किंमत आहे 40,000 रुपये. आणि त्याचबरोबर ही TVS ची ज्युपिटर ज्याची मार्केटमधली प्राईज आहे 75,000 रुपीज 75,000 रुपये, हे फक्त आणि फक्त तुम्ही 50 रुपयात जिंकू शकता. त्याच्यामुळे 2 कूपन काउंटर आपली इकडे आहेत. 1 कूपन काउंटर ह्या LED गेटच्या बाजूला आहे, SS कम्युनिकेशनच्या माध्यमातून हा ड्रॉ आहे, ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा ड्रॉ आहे. आणि एक्झॅक्टली समोर आपल्याला जे आईस्क्रीमच्या गाड्या लागल्यात, खाऊ गल्ली जी आहे, त्या खाऊ गल्लीच्या बाजूला एक छत्री दिसते, तिथे एक SS कम्युनिकेशनचा काउंटर सुरू आहे. 50 रुपयामध्ये नक्कीच तुम्ही तुमचं नशीब आजमावा, क्या पता आपको ज्युपिटर मिल जाए. सामना सुरू होतोय समोर, कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सगळे मित्र सेट आहेत. पंचांनी इशारा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज एंडकडनं, बॉलर तयार आहे ज्याने पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारली आहे, ती आहे चिकने साईबोले 11. आणि समोर बॅटिंगसाठी ओपनिंग फलंदाज उतरलेले आहेत. आपण वळतोय मॅचकडे, हिअर वी गो फॉर द मॅच. ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 6 पॉवर्ड बाय ML उदय सामंत. सर्व मायबाप क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं मी समालोचक गोपी जाधव हार्दिक स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दरम्यान. इथे मात्र सामना येतोय चिकने साईबोले 11 वर्सेस मुनाफ वॉरियर्स. यस वेलकम गोपी जाधव. तर इथे मात्र पहिला चेंडू टाकला जाईल नाणेफेक जिंकल्यानंतर. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, वरती विकेटच्या दिशेने पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या दिशेने कवर्समध्ये खेळला जातोय. इथे मात्र क्षेत्ररक्षण दर्जेदार झालं, तोपर्यंत एक सिंगल घेतली गेली आणि ते संयमजनक स्ट्रोक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर संयम दाखवला गेला, एक सिंगल आली आणि स्कोर कार्डवर धावसंख्येचा श्रीगणेश झाला. तर पुन्हा एकदा मायबाप क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं आपण पाहतो ही दाखल झालाय. तर गोलंदाजी मागवर आपण पाहतोय अराफत हुनेरकर, आतापर्यंत 2 चेंडू टाकले, चांगल्या टप्प्यावर टांगले गेलेत आणि तोपर्यंत धावसंख्या देखील पाहिली तर 2 धावा आल्यात. पुढचा चेंडू टाकेल, लोअर फुलटॉसचा चेंडू होता, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, ही ते मात्र लाईन मिस केली जाते. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू लगेचच यष्टीरक्षकाच्या दरम्यान वळला आणि ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या चेंडूवर. गोपी दादा मध्येच थोडस डिस्टर्ब करतो, अमरदीप परसुरे युवा सेनेचे गुहागरचे माझे मित्र इथं आलेत. अशाच पद्धतीची 1 लाख रुपयाची टुर्नामेंट त्यांनी गुहागरला भरवली होती शिवसेना प्रमुख चषक नावाने. खूप खूप स्वागत अमरदीप तुमचं इथे. येस यावेळी फटका चांगला होता, पण तो स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये गोलंदाज मात्र इथे चेंडू अडवतोय. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी याच्या माध्यमातून केली जाते. 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू टाकले गेले, पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली गेली, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर देखील सिंगल आणि लगातारचे 2 चेंडू मात्र इथे मात्र निर्धाव टाकतोय अराफत हुनेरकर. पुढचा चेंडू यावेळी फटका चांगल्या पॉईंटमध्ये चेंडू खेळला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, 1 रन येते, इथे मात्र सिंगलवर थांबतात दोन्ही फलंदाज. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला, इथे मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला आणि तदनंतर फलंदाजीसाठी मुनाफ वॉरियर्स संघाकडून अर्थातच मुनाफभाई भाटकर यांचा हा संघ इथे मात्र खेळतोय. आणि आत्तापर्यंत धावसंख्या 3 धावा, कुठलाही गडी आत्तापर्यंत बाद झालेला नाही. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. इथे मात्र फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू चालला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात झाला आहे, तोपर्यंत एक सिंगल झाली आणि क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार झालं. एका सिंगलवर थांबले, षटक देखील पहिलं संपत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय मुनाफ वॉरियर्स. यांची धावसंख्या 4 धावा, बिनबाद 4. ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 आदरणीय कार्यसम्राट आमदार उदयजी सामंत साहेब, एक चांगला प्लॅटफॉर्म संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील क्रिकेट खेळाडूंसाठी एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म. आणि 6व्या पर्वात देखील आपण दर्जेदारपणे दाखल झालो, सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावर्षी देखील 6व्या पर्वात देखील नाविन्यपूर्ण अशी VIP गॅलरी देखील आपण पाहतोय. तर संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय दर्जेदार सूत्र संचलनाची भूमिका आमचे मार्गदर्शक आमचे दादा अभिजित गोडबोले सर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेदरम्यान घडणाऱ्या सर्व घडामोडींची आणि मागील 5 पर्वांमध्ये जे जे काय घडलं ते देखील अतिशय इत्यंभूतपणे त्यांच्या माध्यमातून मांडलं जातं.
नक्कीच दर्जेदार सूत्र संचलन मोठमोठ्या इव्हेंट्स आणि मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये देखील पाहायला मिळतं. तुर्तास जाऊ या मॅचमध्ये. गोलंदाजी माकवर येतोय गोलंदाज पॅव्हिलियनकडून. मुस्तकीम मुकादम पहिला चेंडू टाकेल. इथे मात्र फटका स्टँड इन डिलिव्हर चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार खणखणीत दणदणीत षटकार 6 धावा. इथे मात्र स्टँड इन डिलिव्हर फटका नक्कीच दर्जेदार होता. रडरमध्ये चेंडू टाकला गेला आणि तदनंतर मात्र भिरकावला चेंडू सीमारेषेदरम्यान गेला वाईड इश लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार षटकार 6 धावा. इथे मात्र धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोरकार्डवर धावसंख्या येते 10. ज्या पद्धतीने पहिला चेंडू इथे मात्र टाकला गेला चांगलाच प्रकारे समाचार. यावेळी मात्र गती कमी केली चेंडू अपेस. इथे मात्र जेल होईल का? येस. एक तुझा तर एक माझा. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही. इथे मात्र दाखवून देतोय गोलंदाज मुस्तकीम मुकादम. पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलं गेलं होतं, परंतु तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर दाखवून दिलं गेलं की येस मी देखील बब्बरशेर गोलंदाजी करू शकतो. काय सांगाल अभिजित दादा या गोलंदाजाबद्दल? तर अभिदादा देखील बिझी झालेले. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. इथे मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आला. ज्या पद्धतीने पहिला चेंडू रडारमध्ये टाकला गेला गोलंदाजाने आणि तदनंतर मात्र दुसरा चेंडू गती कमी केली, थोडीशी उंची वाढवली आणि तिथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक झाला. चेंडू बॅटची टॉप एज घेऊन हवेत उडाला आणि स्वतः फॉलो थ्रोमध्ये जेल घेण्यात यशस्वी झाला मुस्तकीम मुकादमी. असं दोन चेंडू टाकले, 6 धावा आत्तापर्यंत दिल्या आणि एक गडी मात्र बाद केला गेलाय. धावसंख्येचा विचार केला तर 10 अंक आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण पाहिलं असेल भारतीय क्रिकेट भारतीय संघाचा जर विचार केला तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या जर्सीचा देखील नंबर आपल्याला पाहायला मिळायचा 10 अंक. आणि जी काही कामगिरी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरांच्या माध्यमातून संपूर्ण क्रिकेट विश्वात आपल्याला पाहायला मिळाली, नक्कीच एक दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि अनेक विक्रम देखील सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या माध्यमातून आपण पाहिलेत. तर आता जाऊया नवीन फलंदाज मात्र इथे दाखल होतोय काका कलंदर. तर गोल काका कालेलकर. तर या सामन्यासाठी पारितोषिक देखील लावले जात आहे महेश कांदळगावकर यांच्याकडून, काका कालेलकर, राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी, स्टेट एक्साईज यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक रन्सला 100 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी. यावेळी देखील हे चेंडूला चांगल्या प्रकारे दिशा दिली. इथे मात्र हलक्या हाताने खेळला गेला चेंडू. चेंडू गेला शॉर्ट मिड विकेटमध्ये, तोपर्यंत एक सिंगल घेण्यात यशस्वी झाले. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. स्कोरकार्डवर धावसंख्या 11 धावा. आपण पाहिलं असेल आपल्या मेगास्क्रीनवर ज्या पद्धतीने चेंडूने इथे मात्र टर्न घेतला, लगेचच ऑफब्रेक झाला चेंडू. फलंदाज मात्र तिथे बिथरला आणि 1 धाव इथे मात्र येते. 11 धावा एक गडी बाद. पुढचा चेंडू टाकेल मुस्तकीम मुकादम. यावेळी फलंदाज स्ट्रायकिंग एंडला जिलान. इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात झाला. कार्पेटच्या सहाय्याने खेळला हा चेंडू. इथे मात्र 1 धाव देतोय आणि तदनंतर 1 धावेवर समाधानी व्हावं लागते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. स्कोरकार्डवर अर्थातच धावपलकावर धावसंख्या पाहायला मिळते. 12 लॉस ऑफ 1 विकेट अर्थातच 12 धावा एक गडी बाद. काका कालेलकर यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला दाखल झालेत. पुढचा चेंडू इथे मात्र मुस्तकीमच्या माध्यमातून पुलरलेनचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. ही ते मात्र बॅटची एज घेऊन चेंडू जातोय. यष्टी रक्षक अचूक कामगिरी करतोय. दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला येतोय. बॅक टू द पवेलियन फलंदाज काका कालेलकर. तर इथे मात्र त्यांच्यासाठी पारितोषिक लावलं गेलं होतं, परंतु इथे मात्र फटका चुकला. मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावं लागेल आणि लगेचच मात्र माघारी परतावं लागेल. दोन चेंडू इथे मात्र फेस केले. 1 धाव घेतली गेली आणि तदनंतर मात्र मोहसिन अर्थातच यष्टी रक्षकाची जबाबदारी ते पार पाडतोय. नक्कीच दर्जेदार यष्टीरक्षण पाहायला मिळालं. दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेला असताना 1.5 षटकांचा खेळ ते संपल्यानंतर धावसंख्या 12 धावा 2 गडी बाद. तर नाणेफेकीचा कौल देखील निश्चितच जिंकल्यानंतर इथे मात्र निर्णय घेण्यात आला. चिकने साईबोले 11 संघाच्या माध्यमातून आम्ही इथे क्षेत्ररक्षण करतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर ज्या पद्धतीने संघनायकाने निर्णय घेतला आणि आत्तापर्यंत तो निर्णय नक्कीच चिकने साईबोले संघाच्या माध्यमातून एक यशस्वी निर्णय म्हणावा लागेल. परंतु क्रिकेटच्या पटलावर नेहमीच आपण पाहतो संघर्षमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते. योग्य निर्णय घेतलेलेच यशस्वी होतात असं सातत्याने आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु घेतलेला निर्णय योग्य कसा सिद्ध होईल याचा प्रयत्न करणारे सातत्याने यशस्वी होतात हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. मग तो येणाऱ्या सामन्यामध्ये अर्थातच येणारा अजून बराच खेळ आपल्याला पाहायचा आहे. अजूनही या सामन्यातील जवळपास 4.1 एवढी षटकं इथे मात्र टाकली जातील आणि येणाऱ्या कालावधीत देखील कशा प्रकारची फलंदाजी दमखम फलंदाज दाखवतील का हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुर्तास जाऊया पुन्हा एकदा मैदानात. फलंदाजीसाठी येतोय फलंदाज स्ट्रायकिंग एंडला.
संतोष सिंग यस डावखुरे आताचा फलंदाज आहे याच्याकडून मात्र संघाला अपेक्षा असतील परंतु गोलंदाज मुस्तकीम मुकादमचा जर विचार केला पाच चेंडू टाकलेत आठ धावा आतापर्यंत खर्च केल्या आणि दोन गडी तंबूच्या आसऱ्याला दाडले तर पुढचा चेंडू टाकेला राईट अमोरती विकेटच्या दिशेने संतोषसाठी यावी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडू टप्पा घेतल्यानंतर लेग ब्रेक झाला थोडीशी गती देखील कमी केली होती आणि इथे मात्र फलंदाज चुकलाय निर्धाव चेंडूची सांगता झाली दोन षटकांचा खेळ संपलाय दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद धावसंख्या बारा धावा तर सहाची सरासरी आपल्याला पाहायला मिळते नक्कीच ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते गोलंदाजांच्या माध्यमातून स्लोवर वन चेंज ऑफ पेसचा चेंडू इथे मात्र टाकला गेला आणि क्रिकेटच्या पटलावर स्लोवर वन हा चेंडू देखील नक्कीच एक ताकदवान चेंडू दर्जेदार चेंडू म्हणून पाहायला मिळतो अनेकदा आपण पाहतो लेग ब्रेक ऑफ ब्रेक करणारे गोलंदाज सातत्याने जेव्हा वेगवान गोलंदाजी करत असतात मध्येच एखादा चेंडू किंवा एखादा फटका त्यांना गोलंदाजीवर मिळतो आणि त्यानंतर अशा प्रकारचा स्लोवर रन किंवा कमी गतीचा चेंडू मात्र त्यांच्या माध्यमातून टाकला जातो आणि तशाच प्रकारचा चेंडू इथे मात्र गोलंदाजाने टाकला आणि तो चेंडू मात्र निर्धाव गेल्यानंतर षटक क्रमांक दोन इथे संपलं आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर बारा धावा दोन गडी बाद इथे मात्र मुनाफ वॉरियर्स या संघाची तर जाऊया तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी माकवर यावेळी येईल छत्रपती शिवाजी महाराज यांकडून गोलंदाज तयार होतोय तिसरं षटक घेऊन येतोय यस थँक्यू गोपी आणि हे जे दोन संघ आहेत एक आहे तो मुनाफ वॉरियर्स मुनाफ भाटकर यांच्या माध्यमातून आला संघ आणि दुसरा जो आहे तो चिकणे साहेब साईबोले इलेवन खेडचे आमचे मित्र आहेत सतीश उर्फ पप्पू चिकणे जे 10 वर्ष नगरसेवक पण राहिलेले आहेत खेडचे शहराध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून आला हा संघ अशी ही दोन संघांदरम्यानची लढत आता आपण बघतोय जी सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती येस नक्कीच अभिदादा ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं शिकणे सरांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल इथे मात्र स्क्वेअर लेगमध्ये चेंडू खेळला गेलाय डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एक सिंगल घेतली गेली आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय फेकी थोडीशी खराब म्हणावी लागेल बॅकअप देखील चांगल्या प्रकारे दिला गेला आणि एका धावेवर मात्र दोन्ही फलंदाज थांबलेत धावसंख्या एकने पुढे सरकते स्कोरकार्डवर 13 धावा दोन गडी बाद मसूद इथे मात्र गोलंदाजीसाठी आलाय तर तिसऱ्या पंचांना देखील इथे रेफर केलं जात आहे नक्कीच जर चेंडूवर थोडीशी उंची आपल्याला पाहायला मिळाली डिसिजन मात्र आपण पाहणार आहोत आपल्या मेगा स्क्रीनवर लगेचच येईल आपली टेक्निकल कमिटी देखील तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे पूर्णपणे चांगल्या पद्धतीचं कामकाज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं तर पंचांचं देखील आपल्याला कौतुक करावं लागेल रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत या संपूर्ण स्पर्धेदरम्यान गौरव भागवत सर असतील मेघेश मोणकर सर असतील त्याचबरोबर पप्पू कुडव सर असतील अक्षय कोंबेकर सर असतील एक दर्जेदार पंचांची भूमिका यांच्या माध्यमातून सातत्याने केली जाते आणि म्हणूनच या आपल्या दर्जेदार स्पर्धेला हे दर्जेदार पंच आपल्याला लाभल्यामुळे यांच्यामुळे देखील आपल्या स्पर्धेला सातत्याने 4 चांद देखील लागले जातात तर या ठिकाणी मी प्रामुख्याने धन्यवाद देईन महाराष्ट्राचा बुलंदाबाज आदरणीय कुणालजी दाते सर ज्यांच्यामुळे आम्हाला देखील रत्नागिरीतल्या स्थानिक मुलांना देखील अर्थातच त्यांच्याकडे बघून आम्ही सातत्याने समालोचन शिकलो आणि त्यांच्याचमुळे इथे संधी देखील समालोचन करण्याची आपल्याला आम्हाला मिळाली त्याबद्दल त्यांना देखील मी खूप खूप धन्यवाद देईन आणि या पलीकडे जाऊन खूप मोठा इथे मात्र आपण पाहतो सर्वाधिक सहभाग असेल या स्पर्धेदरम्यान दीपकजी पवार साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून देखील स्थानिक समालोचकांना देखील ही ते संधी दिली गेली नक्कीच त्यांना देखील खूप खूप धन्यवाद देईन आपण पाहतोय आपल्या मेगा स्क्रीनवर डिसिजन पेंडिंग अर्थातच तिसऱ्या पंचांना इथे मात्र रेफर केलं जात आहे ज्या पद्धतीने चेंडू टाकला गेला मसूदच्या माध्यमातून पहिला चेंडू इथे मात्र टाकला गेलाय थोडीशी उंची आपल्याला पाहायला मिळाली आणि या चेंडूचा निर्णय येईपर्यंत इथे मात्र एक धाव घेतली गेली तोपर्यंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 धावा दोन गडी बाद मुनाफ वॉरियर्स या संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर फलन दाजी करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं इथे मात्र मुनाफ वॉरियर संघाला मुनाफभाई भाटकर यांचा हा संघ ज्या पद्धतीने इथे मात्र खेळतोय तर इथे डिसिजन देखील येतोय नो चेंडू येस इथे मात्र नक्कीच पंचांचा इशारा येतोय नो चेंडू आणि तदनंतर मात्र फलंदाजाला मिळणार आहे इथे मात्र फ्री हिटचा बोनस ऑक्टोबर 2007 फ्री हिट पहिल्यांदा क्रिकेटच्या पटलावर आला आणि तदनंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात फ्री हिटने मात्र फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा नक्कीच खेळ दाखवून दिला इथे मात्र फ्री हिटचा सामना करेल स्ट्रायकिंग गेंडला डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहणार आहोत संतोष सिंग इथे मात्र फ्री हिट आहे ज्या पद्धतीने इथे फ्री हिट मिळालंय चिकणे साईबोले इलेवन संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय मसूद डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी इथे मात्र चेंडू टाकेल यावी फुल्लर लेनचा चेंडू मिड विकेटमध्ये खेळला जातोय डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात झालाय तोपर्यंत सिंगल आली दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय
इथे क्षेत्ररक्षण दर्जेदार झालं, सिंगल मिळते आणि सिंगलवर मात्र थांबावं लागलं. कार्पेटच्या सायने चेंडू खेळला गेला आणि बॅकअप देखील तिथे दिला गेला. तदनंतर मात्र एक धाव आली, एका सिंगलने स्कोरकार्डवर धावसंख्या पुढे सरकते आहे 15 धावा. तर याआधीचा चेंडू आपण पाहिला होता, 9 चेंडू दिला गेला. तदनंतर मात्र तिथे 2 धावा मिळाल्या, 1+1 अर्थातच 2 धावा मिळाल्या आणि तदनंतर इथे मात्र 14 धावा झाल्या होत्या. या चेंडूवर एक सिंगल घेतली गेली, धावसंख्या झाली आहे 15. पुढचा चेंडू टाकला जातोय, यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या दरम्यान गेलाय. इथे मात्र नक्कीचा फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावा लागेल. फुलर लेनचा चेंडू टाकला गेला गोलंदाज मसूदच्या माध्यमातून, पण नक्कीच इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक झाला. तदनंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते मसूदच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आपल्या मेगा स्क्रीनवर, ज्यावेळी फुलर चेंडू टाकला गेला तदनंतर भिरकावण्याचा प्रयत्न होता, पण इथे मात्र प्रयत्न तितकासा यशस्वी होत नाहीये. 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू टाकतोय, यावेळी मात्र फटका आडव्या बॅटने खेळाय, मिड विकेटमधून चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या दरम्यान. तिथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय, यावेळी क्षेत्ररक्षण दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एक धाव दिली गेली, क्षेत्ररक्षणाचा दर्जा नक्कीच आपल्याला चांगला म्हणावा लागेल. एक धाव मिळाली, धावसंख्या एकने पुढे सरकती आहे 16 धावा. 2 गडी बाद आत्तापर्यंत झालेत, 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतले. तर प्रथम फलंदाजी करत असताना मुनाफ वॉरियर्स या संघाच्या आणि 16 धावा आल्यात 2.3 अर्थातच 2 षटकं आणि 3रा षटकातील 3 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत झालाय 16 धावा. तर पुढचा चेंडू टाकेल मसूद पुन्हा एकदा फलंदाज संतोषसाठी. यावेळी फुलर लेनचा चेंडू मिड विकेटमध्ये खेळला जातोय, चेंडू जातोय डीप मिड विकेटमधून, क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत दुसरी धाव घेतली जाते. चित्त्याची चपळाई दाखवली गेली, इथे मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी. इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. पहिली धाव वेगाने पूर्ण केली गेली, तदनंतर दुसऱ्या धावेचा देखील चांगल्या पद्धतीने वेध घेण्यात आला आणि क्षेत्ररक्षण थोडंसं सुमार म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने दुसरी धाव घेण्यात यशस्वी झाले, नक्कीच फेकी देखील थोडी उशिराने झाली आणि तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या. 6व्या स्कोरकार्डवर धावसंख्या 18 धावा 2 गडी 72. 18 अंक आपण पाहिला असेल भारतीय संघाचा विद्यमान संघनायक विराट कोहली, ज्या पद्धतीने आपल्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये खेळतोय. ऑस्ट्रेलियाचा दौरा असू दे, न्यूझीलंडचा दौरा असू दे, सातत्याने चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, गती कमी केली, चेंडू बाहेरच्या बाजूला वळतोय. इथे मात्र लेग ब्रेक झाला, फलंदाज डावखुरे हाताचा फलंदाज आपण पाहतोय संतोष, यावेळी देखील भिरकावण्याचा प्रयत्न करत होता परंतु गोलंदाजाने मात्र हेरलं होतं. इथे देखील आक्रमण केलं जाईल की काय आणि तदनंतर मात्र चेंडूची गती कमी केली. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या दरम्यान गेला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. जाऊया पुढच्या चेंडूसाठी, यावेळी फटका चांगल्या चेंडूच्या, इथे मात्र चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑनमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात झालाय. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला, फटका नक्कीच कार्पेटच्या सायने चांगल्या प्रकारे खेळला गेला. षटक देखील इथे मात्र संपतंय 3 षटकांच्या समाप्तीनंतर, धावसंख्या इथे स्कोरकार्डवर 19 धावा 2 गडी 2. ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल पहिल्या 2 षटकांमध्ये 6ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली होती, 2 षटकांनंतर 12 ही धावसंख्या आपण पाहिली होती. या षटकात मात्र 7 धावा इथे दिल्या गेल्यात मसूदच्या माध्यमातून आणि नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहतोय आपल्या मेगा स्क्रीनवर सईदा चोलकर इथे मात्र मुस्तकीमच्या माध्यमातून बाद केला गेला, 4 चेंडू खेळा 8 धावा काढल्या गेला. तदनंतर आपण पाहतोय जिलान इथे मात्र 7 चेंडू फेस केलेत 5 धावांवर खेळतोय. काका कालेलकर इथे मात्र मुस्तकीमच्याच माध्यमातून बाद झाला, 2 चेंडू इथे फेस केले, 1 धाव घेतली गेली आहे त्यांच्या माध्यमातून. आणि तदनंतर आपण पाहतोय संतोष सिंग मात्र नवीन फलंदाज आला होता, आत्तापर्यंत 4 धावा काढल्या गेल्यात आणि 4 या अंकावर खेळतोय. तर विनंती असेल यानंतरचा सामना लांजा वॉरियर्स विरुद्ध तुळजा वॉरियर्स, दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण लगेचच आमच्या टेक्निकल कमिटीमध्ये येऊन रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानात, चालू असलेला सामना आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 पर्व 6 आणि आजच्या ह्या रजनीमध्ये देखील चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून देखील लाईव्ह पाहायला मिळते, इथे मात्र प्रामुख्याने धन्यवाद द्यावे लागेल TennisCricket.in आदरणीय संतोषजी नाणेकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम. तर आपण पाहतोय अमित बाबा ठावाळ यांच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारचं कामकाज सातत्याने टेनिस क्रिकेटच्या या पटलावर आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच त्यांचं देखील काम एक चांगल्या प्रकारची जबाबदारी त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. तुर्ता जाऊया मैदानात, गोलंदाजी मागवर येतोय पुन्हा एकदा मुस्तकीम, यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय आउटसाइड झाला, चेंडू गेलाय, इथे मात्र बॅक टू द विकेट कीपर. तिथे मात्र क्षेत्ररक्षण फाईन लेग रिजनमध्ये चांगल्या प्रकारे केलं गेलं. 1 सिंगल आली, धावसंख्या 1 सिंगलने पुढे सरकते आहे. स्कोरकार्डवर पाहतोय आपण धावसंख्या 20 धावा. संतोष सिंग आणि जिलान
ज्या पद्धतीने फलंदाजी करतात, परंतु इथे मात्र थोडासा धावगतीचा वेग वाढवावा लागेल, कारण प्रथम फलंदाजी करत असताना निश्चितच तुम्हाला एक मोठं टार्गेट उभारावं लागेल, जेणेकरून दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना समोरच्या संघाला थोडंसं दडपण निश्चितच फेस करावं लागेल. जेवढं मोठं तुमचं टार्गेट असणार आहे तेवढंच निश्चित दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना थोडंसं तरी दडपण आपल्याला समोरच्या संघामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या डावात नक्कीच चांगल्या प्रकारची धावसंख्या इथे उभारावी लागणार आहे मुनाफ वॉरियर्स संघाला. तर गोलंदाजी आत्तापर्यंत नक्कीच चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली गेली आहे मुस्तकीम असेल त्याचबरोबर आपण पाहिलं असेल या आधीचा गोलंदाज देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली गेली. पुढचा चेंडू इथे मात्र फटका चांगला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार खणखणीत दणदणीत षटकार 6 धावा. इथे मात्र समाचार घेतला जातोय रडारमध्ये चेंडू टाकला गेला तदनंतर भिरकावला क्षेत्ररक्षण हेरलं होतं आणि इथे मात्र स्लॉगमध्ये टाकलेला चेंडू नक्कीच भिरकावला गेला आणि तदनंतर चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या 6 पुढे सरकते आहे स्कोर कार्डवर. धावसंख्या येते या षटकाराने 26 धावा 2 गडी बाद. तर इथे मात्र जिलान आता पूर्णपणे सूत्र आपल्या हातात घेतोय. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र गोलंदाजावर दडपण आपल्याला पाहायला मिळते. आउटसाईड ऑफ दी ऑफ स्टंप चेंडू टाकला गेला नक्कीच यष्टांच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू इथे मात्र पंतांच्या माध्यमातून वाईट घोषित केला गेला आणि तदनंतर एक अतिरिक्त स्वरूपाची धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 27 धावा 2 गडी बाद. तर पुढचा चेंडू जिलान पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होतोय. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय देखना स्ट्रोक बेमिसा स्ट्रोक चेंडू जातोय सीमारेषा पार खणखणीत दणदणीत षटकार 6 धावा. इथे मात्र स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला. अकूट टप्प्याचा चेंडू होता समाचार घेतला चेंडू गेलाय थर्डमॅनमधून सरळ सीमारेषेच्या बाहेर खणखणीत दणदणीत षटकार 6 धावा. तर आपण पाहू शकता आपल्या मेगा स्क्रीनवर ज्या पद्धतीने इथे मात्र जिलांच्या माध्यमातून हा फटका खेळला गेलाय नक्कीच एक क्लास दाखवला गेलाय. त्याच्या माध्यमातून रत्नागिरीचं टॅलेंट देखील दाखवतोय. जिलांचं देखील इथे कौतुक करावं लागेल. स्थानिक स्पर्धांमध्ये देखील चांगल्या प्रकारची कामगिरी सातत्याने करतो आणि इथे मात्र संधी मिळाली लगेचच संधीचं सोनं केलं गेलं. या षटकात मात्र 2 षटकार लागावले जात आहेत आणि तदनंतर स्कोरकार्डवर धावसंख्या येते 33 अर्थातच 33 धावा 2 गडी बाद. मी सांगितलं होतं इथे मात्र तुम्हाला धावगती थोडीशी वाढवावी लागेल आणि तदनंतर लगेचच इथे मात्र जिलांच्या माध्यमातून आक्रमण केलं जात आहे. गोलंदाज इथे मात्र थोडासा बॅकफुटवर गेलाय परंतु कमबॅक करावं लागेल. 4 चेंडू टाकले जात आहेत. धावा आतापर्यंत झाल्यात इथे मात्र 33. पुढे सरसावत खेळला जातो इथे कव्हर्समध्ये खेळला जातोय चेंडू. इथे मात्र कव्हर्स पॉईंटमध्ये चेंडू खेळला गेला तोपर्यंत सिंगल आली फटका यावेळी देखील चांगला होता. क्षेत्ररक्षण दर्जेदार झालं आणि तदनंतर मात्र सिंगल आली. इथे मात्र संयम दाखवला जातोय. समजदारीचं क्रिकेट इथे खेळलं जातंय. ज्यावेळी षटकार चौकार तुमच्या बॅटमधून येतात आणि त्यावेळी सिंगल डबलने देखील तुम्हाला काम चालवावं लागेल. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 1 पुढे सरकली आहे स्कोर कार्डवर 34 धावा 2 गडी बाद. मुनाफ वॉरियर्स हा संघ इथे मात्र फलंदाजी करतोय आणि यावेळी स्ट्रायकिंग एंडला जातोय संतोष सिंग डावकरे हाताचा फलंदाज. आत्तापर्यंत 7 चेंडू फेस केलेत. 5 धावा आत्तापर्यंत काढल्या गेल्यात आणि एका बाजूला 10 चेंडू फेस करत असताना 18 धावांवर खेळतोय जिलान. तर पुढचा चेंडू मुस्तकीम मुकादमच्या माध्यमातून पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. ही ते मात्र शरीराचा वेध घेतला जातोय. इथे मात्र फलंदाज चुकतोय. ज्या पद्धतीने चेंडू लेग ब्रेक झाला परंतु पंतांचा इशारा देखील येतो. इथे मात्र लेग बाईचा पायावर आदळलेला चेंडू गती कमी केली होती तदनंतर भेरकावण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावा लागेल. चेंडू इथे मात्र बीट झाला आणि तदनंतर एक लेग बाईच्या स्वरूपात धाव आली. धावसंख्या मात्र पुढे सरकत्या 35 या अंकावर आणि तदनंतर मात्र स्ट्रायकिंग गेडला गेलाय जिलान, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यावर देखील भर देतोय कारण त्याला मात्र इथे नक्कीच चांगल्या प्रकारची आक्रमक फलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळी फुलर लेनचा चेंडू भेरकावण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र उंची जास्त आहे. 5 चांचा शर येतो. इथे मात्र 9 चेंडू. यावेळी मात्र गोलंदाजावरच आपल्याला दडपण पाहायला मिळतं. आतापर्यंत आपण पाहिलं तर 1.5 एवढी मात्र गोलंदाजी केली आहे आणि जवळपास 24 धावा खर्च केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल तदनंतर षटकार तदनंतर वाईट टाकला गेला तदनंतर पुन्हा एकदा षटकार तदनंतर सिंगल तदनंतर लेग बाईज आणि यावेळी मात्र नो बॉल टाकला जातोय. ही ते मात्र फ्री हिट भिरकावण्याचा प्रयत्न. इथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय दणदण करत चेंडू जातोय सीमारेषेच्या दरम्यान गेला तोपर्यंत 2 धावा इथे घेण्यात यशस्वी होत आहेत का आणि यावेळी मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्की चांगला होता. 3rd पंचाकडे मात्र रेफर केलं जात आहे. इथे मात्र धोक्याची घंटा वाजेल का पाहणार होत आपण लगेचच आपल्या मेगा स्क्रीनवर 3rd पंचांच्या माध्यमातून. तर ज्या पद्धतीने फटका लगावला गेला एक धाव वेगाने पूर्ण केली गेली दुसऱ्या धाबेसाठी निघाले होते फलंदाज पण तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून चांगल्या प्रकारे फेकी केली गेली तदनंतर कलेक्शन देखील गोलंदाजाच्या माध्यमातून चांगलं झालं. परंतु ही ते मात्र धाबाद होईल की नाही ही देखील आपल्याला पाहण्याची संधी असेल. नक्कीच आपल्या मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग. 3rd पंचांच्या माध्यमातून निर्णय दिला जाईल. तर तसं आपण जाऊया
आतापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या झाली आहे 36 धावा. या चेंडूच्या पहिले आपण धावसंख्या पाहतोय 36 धावा. दोन गडी बाद जाऊया पुन्हा एकदा अभिजित गुडबोले सरांकडे. काय सांगाल अभिजित गुडबोले सर, आतापर्यंत आपण हा खेळ पाहतोय ज्या पद्धतीने फलंदाजी चालली आहे, गोलंदाजी देखील आपण पाहतोय. नक्कीच चांगल्या प्रकारची दमखम दोन्ही संघ दाखवत आहेत, लढवय संघ म्हणून दोन्ही संघांकडे आपल्याला पाहायला लागेल. तर डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय ज्या पद्धतीने पहिली धाव घेण्यात यशस्वी झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, कधी ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला गेला. जास्तीत जास्त स्ट्राईक इथे मात्र जिलांकडे देण्याचा प्रयत्न होता आणि म्हणूनच की काय दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार झालं आणि त्यानंतर फेकी देखील चांगल्या प्रकारे केली गेली. आत्तापर्यंत जर विचार केला या चेंडूच्या आधी आपण जर विचार केला तर 36 धावा दोन गडी बाद असताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते मुनाफ वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या सामन्याचा विचार केला. चिकने साईबोले इलेवन खेड अर्थात चिकने सरांचा हा संघ इथे मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झाला आणि पहिल्या तीन षटकांमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली गेली. त्यानंतर मात्र या षटकात थोडीशी दमखम दाखवण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज अर्थात जिलान आणि त्याच्याबरोबर खेळणारा फलंदाज आपण पाहतोय संतोष सिंग. तर ही ते मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. फलंदाज क्रमांक तीन तंबूच्या आसऱ्याला येतोय, धावबाद होऊन माघारी परतलाय, बॉडी लँग्वेज दाखवते नाराज आहे संतोष सिंग बॅक टू द पवेलियन. इथे मात्र चांगल्या प्रकारे निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. आमची टेक्निकल कमिटी ज्यामध्ये प्रामुख्याने चांगल्या प्रकारचं कामकाज सातत्याने आपण पाहतोय, सहाव्या पर्वात देखील ज्या पद्धतीने निर्णय घेतले जातात ते विशेष कौतुक करावं लागेल आमच्या सर्व कॅमेरामन्सं ज्या पद्धतीने त्यांनी हे चित्रण इथे मात्र टिपलंय. एक ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी कशी असावी याचं देखील उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं टेनिस क्रिकेट डॉन डीच्या माध्यमातून. आदरणीय संतोषजी नाणेकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने इथे काम केलं जात आहे नक्कीच त्यांचं देखील इथे दर्जा त्यांनी दाखवला आहे, नक्कीच त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. अशाच प्रकारासाठी अशाच प्रकारच्या नक्कीच कामगिरीसाठी संतोष नाणेकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम ओळखली जाते. अर्थातच TennisCricket.in संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्या पद्धतीने कामकाज करत आहे चांगल्या प्रकारचे दर्जेदार कामगिरी सातत्याने पाहायला मिळते. इथे मात्र फलंदाज माघारी परतलाय संतोष सिंग बॅक टू द पवेलियन. धावसंख्येचा जर विचार केला तर 37 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत चार षटकांच्या समाप्तीनंतर तीन गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेले असताना. येणारे 12 चेंडू अर्थातच शेवटची दोन षटकं हाणामारीची षटकं म्हणून ओळखली जातात. येणाऱ्या 12 चेंडूंवर इथे मात्र कशा प्रकारचा खेळ होणार हे मात्र आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज येतोय गणेश सावंत जिलान रिफाईच्या जोडीला. तर गोलंदाजी मागवर पुन्हा एकदा इथे मात्र षटक क्रमांक 5 घेऊन येतोय अरफात. एक षटक टाकलं होतं, चार धावा तिथे मात्र खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर दुसरं वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक इथे मात्र टाकण्यासाठी येतोय अर्थातच संघाच्या माध्यमातून पाचवं षटक आणि वैयक्तिक कोट्यातलं इथे मात्र दुसरं षटक. पहिला चेंडू टाकेल अराऊंड विकेटच्या दिशेने. इथे मात्र टप्पा घेतल्यानंतर चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या दरम्यान. ही ते मात्र फलंदाज चुकतोय ज्या पद्धतीने वेगवान चेंडू टाकला गेला आणि गुड लेन स्पॉटवर चेंडू मात्र टप्पा घेतल्यानंतर लगेचच यष्टीरक्षकाच्या हाताचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली, फलंदाज थोडासा वेट करतोय, वेट अँड वॉच अशा प्रकारची भूमिका फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. पण तो डावखुऱ्या आत्ताचा फलंदाज कधीही क्रिकेटच्या पटलावर विस्फोटक होऊ शकतो. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. इथे मात्र संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय गणेश सावंत दोन चेंडू फेस करतोय, निर्धाव चेंडू सातत्याने पाहायला मिळते. बचाव इथे मात्र त्याच्या माध्यमातून केला जातोय, पण इथे मात्र संघर्ष करावा लागेल कारण शेवटची दोन षटकं म्हटली की स्लॉगवर अर्थातच हाणामारीची षटकं ओळखली जातात. इथे तिसऱ्या चेंडूवर प्रहार केला जाईल का, यावेळी हलक्या त्याने चेंडू ढकलला जातोय, चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटमध्ये चेंडू गेला, तिथे क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः चेंडू मागे धावलाय आणि तोपर्यंत एक सिंगल घेतली गेली. नक्कीच यावेळी मात्र स्ट्राईक दिली जाते जिलानला गणेशच्या माध्यमातून. बचावात्मक पवित्रा घेतल्यानंतर या चेंडूवर मात्र सिंगल घेतली गेली आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला येतोय जिलान. धावसंख्या पोचली आहे याच दरम्यान 38 धावा तीन गडी बाद. मुनाफ वॉरियर्स हा संघ अर्थातच मुनाफभाई भाटकर यांचा हा संघ, तर आपण पाहतोय समालोचन कक्षात मुनाभाई भाटकर देखील इथे मात्र विराजमान झालेत. ज्या पद्धतीने आपल्या संघाची कामगिरी होते नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित असते आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानात गोलंदाजी माकवर अरफात हुनेकर इथे मात्र गोलंदाजी करतोय. पाचव्या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र जिलांसाठी राईट अमोर्दी विकेटच्या दिशेने.
यावेळी मात्र चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आउट साइड ऑफ द ऑफ स्टंप फलंदाज शशपल झाला आणि ते मात्र वाईडसाठी देखील अपील केलं जात आहे, परंतु पंचांचा इशारा येतोय. ही ते मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा कुठल्याही प्रकारचा आपल्याला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही, कारण ज्या पद्धतीने फलंदाज आउट साइड ऑफ द ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न केला आणि सफल झाल्यानंतर चेंडू देखील थोडासा बाहेर टाकण्यात आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. या षटकातील चौथा चेंडू देखील निर्धाव जातोय. आतापर्यंत चार चेंडू टाकले आणि एक धावी ते मात्र खर्च केली जाते आहे. दुसरं षटक घेऊन आलाय. नक्कीच अरफत हुनेरकर स्वतःच्या कोट्यातील आणि चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र फिरकावण्याचा प्रयत्न, कवर्समध्ये चेंडू जातोय. डीप कवर्समध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत सिंगल झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, इथे मात्र धावबाद होईल का? इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज धावले, चित्याची चपळाई दाखवली गेली. दोन धावा इथे मात्र घेतल्या गेल्या आणि पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. एक रन शॉट अर्थातच एक आखूड धाव इथे घेतल्यामुळे इथे मात्र फलंदाजांना पेनल्टी लावली गेली. तदनंतर मिळणार आहे इथे मात्र एक धाव आणि एकेरी धावेने स्कोरकार्डवर धावसंख्या एकने पुढे सरकते आहे. धाव फलकावर आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 39 धावा, 3 गडी बाद. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू इथे मात्र येईल आणि तोपर्यंत धावसंख्या झाले 39 धावा, 39 लॉस ऑफ 3 विकेट्स. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते आतापर्यंत अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 1.5 अशा प्रकारचं गोलंदाजीचं समीकरण, 6 धावा खर्च केल्या गेल्यात अरफत हुनेरकरच्या माध्यमातून आणि ही गोलंदाजीची नक्कीच चांगली कामगिरी म्हणावी लागेल, कारण अशा प्रकारची आकडेवारी कुठेतरी तुमचं मनोबल उंचावणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. आणि क्रिकेटच्या पटलावर खेळत असताना नक्कीच आत्मविश्वास खूप महत्त्वाचा ठरतो, कारण कुणाल दाते सर नेहमीच सांगतात, आत्मविश्वास हा तुम्हाला संघर्ष करण्याची प्रेरणा सातत्याने देतो आणि तशाच प्रकारचा आत्मविश्वास इथे गोलंदाजाला ठेवावा लागेल. जाऊया पुढच्या चेंडूसाठी वरती विकेटच्या दिशेने. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, ही ते मात्र प्रयत्न फसतोय. तदनंतर मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, ही ते मात्र गरज होती का असं देखील पाहायला मिळते चित्र, परंतु ही ते दोन धावा घेतल्या गेल्या. चित्याची चपळाई दाखवण्यात यशस्वी झालेत आणि तदनंतर मात्र ही ते येत आहेत दोन धावा. धावसंख्या 2 पुढे सरकते आहे. षटक क्रमांक 5 संपल्यानंतर 41 धावा, 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेले असताना 5 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय आणि 41 धावा इथे बनवल्या गेल्यात आत्तापर्यंत. मुनाफ वॉरियर्स संघाच्या माध्यमातून गणेश सावंत 3 चेंडू इथे मात्र फेस करतोय. एक धाव आत्तापर्यंत घेतली गेली आहे, तर दुसऱ्या बाजूला 15 चेंडू फेस करत असताना 20 धावांची खेळी करतोय जिलान. नक्कीच चांगल्या प्रकारची दमखम त्याच्या माध्यमातून दाखवली जाते ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत. तर विनंती असेल लांजा वॉरियर्स आणि तुळजा वॉरियर्स नेवरे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी आपण लगेचच आमच्या टेक्निकल कमिटीकडे सुपूर्द करायची आहे. लांजा वॉरियर्स त्याचबरोबर तुळजा वॉरियर्स नेवरे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानात. शेवटच्या षटकाचा खेळ इथे मात्र येतोय. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी माकवर येतोय गोलंदाज सूरज. सूरज ताबीप इथे मात्र शेवटचं षटक टाकेल. तर स्ट्रायकिंग गेडला आपण पाहणार आहोत डावखुऱ्या हाताचा फलंदाज. इथे मात्र गणेश सावंत शेवटच्या 6 चेंडूंमधील पहिला चेंडू इथे फेस करेल. ज्या पद्धतीने पहिल्या 5 षटकांमध्ये आपण खेळ पाहिला आणि तोपर्यंत धावसंख्या देखील पोचली आहे स्कोरकार्डवर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 41 धावा, 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. ही समाधानकारक धावसंख्या इथे म्हणावी लागेल, परंतु शेवटच्या 6 चेंडूवर तुम्हाला दमखम दाखवावी लागेल. इथे मात्र मोठे प्रहार करावे लागतील आणि नक्कीच ती क्षमता गणेश आणि इथे मात्र जिलांच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल, कारण त्या दोन्ही खेळाडूंकडे ती क्षमता आहे, परंतु तुमची क्षमता तुम्हाला इथे मात्र दाखवावी लागेल. पहिला चेंडू इथे मात्र येतोय गोलंदाज सूरज ताबीबच्या माध्यमातून गणेशसाठी. अकू टप्प्याचा चेंडू बिरकावण्याचा प्रयत्न, ही ते मात्र चेंडू हवेमध्ये जातोय. नो मॅन रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा इथे मात्र यशस्वीपणे घेतल्या जात आहेत. इथे मिडॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. ज्या पद्धतीने चेंडू हवेत होता तिथे मात्र नो मॅन रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत इथे मात्र दोन धावा घेतल्या गेला, कारण क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात होते. तिथे मात्र क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारचा तैनात नव्हता. नक्कीच दोन धावा इथे मिळाल्या फलंदाजांना आणि तदनंतर धावसंख्या 2 पुढे सरकली आहे. 43 धावा, 3 गडी बाद. पहिल्या चेंडूवर इथे दोन धावा घेण्यात यशस्वी झालाय गणेश. येणारे चेंडू असतील अजूनही 5 आणि या 5 चेंडूवर कशा प्रकारची दमखम दाखवणार गणेश आणि जिलान. तर पुढचा चेंडू इथे मात्र येतोय. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र चेंडू फिरकावला जातोय. चेंडू जातोय वाईड श्लॉंगांच्या डोक्यावरून, चेंडू सीमा पार, खणखणीत दणदणीत षटकार, 6 धावा. यावेळी मात्र गणेशच्या माध्यमातून दाखवलं जात आहे
की मी देखील संयम मगाशी दाखवला होता पण तू यावेळी मला संधी मिळाली आहे आणि आता मात्र मी संधीचं सोनं करणार आहे. चेंडू भिरकावला गेला वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. इथे मात्र सहा धावा येत आहेत आणि धावसंख्या सहा आणि पुढे सरकते. लगेचच आपण जातोय स्कोरकार्डवर. धावसंख्या पाहायला मिळते आहे 49 धावा. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या गेल्या तदनंतर रडारमध्ये चेंडू टाकला गेला आणि इथे मात्र खरफूस समाचार घेण्यात यशस्वी होतोय. गणेश सूरजच्या माध्यमातून टाकला गेलेला हा दुसरा चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारचा इथे मात्र फटका पाहायला मिळाला आहे. परंतु इथे कमबॅक करेल का गोलंदाज सूरज. यावेळी देखील अकोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी देखील चेंडू दन दन करत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतो आहे. चेंडू सीमा पार खणखणीत दणदणीत चौकार चार धावा. इथे मात्र आक्रमण केलं जात आहे. शेवटचं षटक ज्या पद्धतीने खेळायला पाहिजे आणि तशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहिलं. मी ते क्षेत्ररक्षण हेरलं होतं आणि तदनंतर आक्रमण केलं गेलंय सूरजवर. पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या गेल्या तदनंतर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर खणखणीत दणदणीत चौकार येतो. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने गेलेला चेंडू वन बाऊस सीमा पार चौकार चार धावा. धावसंख्या इथे मात्र पोहोचते 53 धावा. तर अर्धशतक मात्र पार केलं गेलंय. 53 धावा आल्यात. अजूनही चेंडू असतील तीन. पुन्हा एकदा गणेश इथे मात्र ज्या पद्धतीने स्वतःचं नाव आहे आणि तसंच नाव देखील सार्थ ठरवते. पुढचा चेंडू सूरज इथे मात्र टाकेल. इथे मात्र गणेश आपला इथे दर्जा दाखवून देतो. इथे धाव घेण्याचा प्रयत्न धावपात होईल का आणि यावेळी मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. परंतु पंचांच्या माध्यमातून तिसरे पंचांच्यासाठी रेफल केलं जात आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. जिलान मात्र स्ट्रायकिंग एंडला धावला आणि डेंजर झोनला धावत होता. इथे मात्र गणेश एक धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता परंतु इथे मात्र फेकी चांगली झाली. तदनंतर मात्र तिसऱ्या पंचाकडे निर्णय गेलाय. आपण पाहतोय आपल्या मेगा स्क्रीनवर डिसिजन पेंडिंग. लगेच निर्णय देखील येईल. धावसंख्येचा जर विचार केला आत्तापर्यंत तर स्कोरकार्डवर धावसंख्या झाली आहे 53 धावा. नक्कीच ही चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. पहिल्या तीन षटकांमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती तिथे मात्र 19 धावा आल्या होत्या आणि तदनंतरच्या उर्वरित षटकांमध्ये ज्या पद्धतीने गेअर बदलला गेला आणि तिथून मात्र चांगल्या प्रकारची फटकेबाजी झिलान आणि त्याचबरोबर गणेश सावंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. संतोष सिंगने देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आणि तदनंतर संतोष सिंग बाद झाल्यानंतर डावाची सूत्र इथे मात्र गणेश सलामीला इथे मात्र सुरुवातीला फलंदाजी करत असताना थोडीशी संतगती दाखवली गेली आणि तदनंतर मात्र आपल्या फलंदाजीचा गेअर बदलला आणि इथे आक्रमण केलंच गेलं आहे. पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या गेल्या तदनंतर षटकार लागावला गेला तदनंतर चौकार आणि या चेंडूवर मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. निश्चितच स्ट्रायकिंग एंडला जाण्याचा प्रयत्न होता जिलनच्या माध्यमातून आणि इथे मात्र फेकी अचूक झाल्यानंतर जी धावबाद होईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच आपल्या मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग टेक्निकल कमिटीच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपल्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्याकडे निर्णय येईल कारण दर्जेदार आणि अचूक निर्णय आपल्याला या स्पर्धेदरम्यान संपूर्ण पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. तर ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहतोय संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या नजरा या स्पर्धेवर सातत्याने लागून असतात. प्रत्येक वर्षी ज्या ज्यावेळी स्पर्धा येणार आहे याची चौकशी देखील सातत्याने क्रीडारसिक खेळत असतात. यावर्षी कोणता खेळाडू येणार, यावर्षी कोणाचे सामने होणार आहेत, यावर्षी नवीन कोणत्या प्रकारचे संघ दाखल होतील अशी संपूर्ण उत्सुकता रत्नागिरीवासियांना नव्हे तर संपूर्ण क्रिकेटपटलावर तील संपूर्ण क्रिकेट रसिकांना लागलेली असते. आणि ज्या पद्धतीने ओमसाई स्पोर्ट्स या स्पर्धेचं आयोजन करतं नक्कीच दर्जेदार आयोजन आणि नियोजन कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच ही स्पर्धा महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धेंच्या तुलनेत नक्कीच आपली जागा प्राप्त करून बसली आहे. आणि त्यामुळेच आपण पाहतो एक चांगल्या प्रकारच्या इथे मात्र प्लॅटफॉर्म आदरणीय कार्यसम्राट आमदार उदयजी सामंतसाहेबांच्या माध्यमातून देखील दिला गेला आहे. इथे मात्र पंचांचा निर्णय येतो आहे. फलंदाज सुरक्षित आहे. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकते आहे 54 धावा 54 इथे मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहिलं असेल आपल्या मेगा स्क्रीनवर ज्या पद्धतीने इथे पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने फलंदाज इथे क्रीजमध्ये सुरक्षित पाहायला मिळतोय नक्की त्याने देखील चित्याची जाल दाखवली आणि तदनंतर सुरक्षित झालाय. एक धाव इथे मात्र येते. धावसंख्या 54 धावा. इथे पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. इथे मात्र जिलानला बीट करण्यात यशस्वी होतोय गोलंदाज सूरज. ज्या पद्धतीने गणेशने आक्रमण केलं होतं परंतु इथे जिलान आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय पण त्याला मात्र इथे नक्कीच कुठेतरी जखडून ठेवण्यात यशस्वी झालाय गोलंदाज सूरज. आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेलेत. 5 चेंडूचा जर विचार केला तर धावा इथे मात्र 5 चेंडूवर 13 धावा खर्च केल्या गेल्यात. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. 5.5 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय आणि लास्ट बॉल ऑफ द इनिंग अर्थातच शेवटचा चेंडू इथे मात्र टाकला जातोय. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे जातोय चेंडू नक्कीच यष्टीरक्षकाच्या दरम्यान. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता
आणि ते मात्र शेवटच्या चेंडूवर फलंदाज धावबाद होते. पहिला डावाचा खेळ ते मात्र संपतोय. निर्धारित 6 षटकांमध्ये इथे धावा बनवल्या जात आहेत. 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना मुनाफ वॉरियर्स हा संघ, तर दुसऱ्या धावात 36 चेंडू आणि 55 धावांचं समीकरण इथे मात्र ठेवलं जात आहे. संघ चिकने साईबोले 11 या संघासमोर येणाऱ्या 6 षटकांमध्ये काय घडणार, काय बिघडणार यासाठी आपल्यासोबत जोडले जातील संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार आवाज अर्थातच कुणालजी दाते सर. इथे मात्र तुर्तास मायक्रोफोनवर मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा विनंती असेल लांजा वॉरियर्स आणि तुळजा वॉरियर्स नेवरे, तुळजा वॉरियर्स नेवरे आपल्याला विनंती आहे. संभाव्य खेळाडूंची यादी आमच्या टेक्निकल कमिटीकडे आपण लगेच सुपूर्त करा. तुळजा वॉरियर्स नेवरे धन्यवाद. तर यानंतर मात्र आपल्यासोबत जोडले जातील आमचे मार्गदर्शक आणि आमचे गुरु कुणालजी दाते सर. धन्यवाद. थँक्यू, वेलकम कुणाल. कुणाल येण्यापूर्वी एकदा मी परत आपल्यासोबत जोडला जातोय. आपण बघतोय मंचावरती किस्मत भगत सर आहेत, त्याचबरोबर नितीनदादा पाटील आहेत, अमरदीप परचुरी आहेत. गुहागरमध्ये याच पद्धतीची मोठी ट्रॉफी 1 लाख रुपये किमतीची त्यांनी अरेंज केली होती अमरदीपने. शिवसेना प्रमुख चषक या नावाने त्यांनी ही ट्रॉफी भरवली होती. खूप सारे दिग्गज या मंचावरती आहेत आणि जशी जशी ही टुर्नामेंट पुढे सरकेल आणि अंतिम टप्प्यामध्ये जाईल त्यावेळेला सगळे लीजंड्स, सगळे तगडी मंडळी या मंचावरती आपल्याला बघायला मिळतील. हीच खासियत आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची आणि ही मोठी उपलब्धी आहे दीपक पवार यांची. खरं तर यापूर्वी रत्नागिरी आणि नवी मुंबई असं नातं कधी नव्हतं, पण दीपक पवार यांच्या माध्यमातून रत्नागिरी डायरेक्ट नवी मुंबईशी त्यांनी जोडलं आहे आणि राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सगळ्या पक्षांच्या पलीकडे नातं ठेवणार आमचा मित्र तिथले शेतकरी वापरतात स्वरूप जी फाय दाणेदार पीक संवर्धन आपलं स्वरूप जी फाय मुळापासून फळांपर्यंत संपूर्ण वाढ स्वरूप जी फाय पेटंट प्राप्त 5 घटक युक्त स्वरूप जी फाय दाणेदार पीक संवर्धन मुळापासून फळांपर्यंत संपूर्ण वाढ स्वरूप जी फाय पेटंट प्राप्त 5 घटक युक्त विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप स्वरूप जी फाय दाणेदार पीक संवर्धन मुळापासून फळांपर्यंत संपूर्ण वाढ स्वरूप जी फाय पेटंट प्राप्त 5 घटक युक्त विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप स्वरूप जी फाय दाणेदार पीक संवर्धन मुळापासून फळांपर्यंत संपूर्ण वाढ स्वरूप पेटंट प्राप्त 5 घटक युक्त विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप स्वरूप जी फाय दाणेदार पीक संवर्धन मुळापासून फळांपर्यंत संपूर्ण वाढ स्वरूप पेटंट प्राप्त 5 घटक युक्त विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप स्वरूप जी फाय दाणेदार पीक संवर्धन मुळापासून फळांपर्यंत संपूर्ण वाढ स्वरूप पेटंट प्राप्त 5 घटक युक्त विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप स्वरूप जी फाय दाणेदार पीक संवर्धन मुळापासून फळांपर्यंत संपूर्ण वाढ स्वरूप प्राप्त 5 घटक विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप स्वरूप जी फाय दाणेदार पीक संवर्धन मुळापासून फळांपर्यंत संपूर्ण वाढ स्वरूप पेटंट प्राप्त 5 घटक विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप स्वरूप जी फाय दाणेदार पीक संवर्धन मुळापासून फळांपर्यंत संपूर्ण वाढ स्वरूप पेटंट प्राप्त 5 घटक विश्वासाचं दुसरं रूप हे नक्कीच होऊ शकतं. या दरम्यान जो फर्स्ट इनिंग ब्रेक झाला आहे त्या ब्रेकच्या दरम्यान आपण सत्कार करूया किस्मत शेट यांचा. पराग सावंत कृपया आपण मंचावरती या. त्याचबरोबर ओमसाई स्पोर्ट्सचे प्रशांत साळुंके आहेत, सुशील बेर्डे इथे आहेत, आझीम चिकटे आहेत, फैसल मुल्ला आहेत. जवळजवळ 2-2.5 लोकांची ही टीम आहे आणि सगळ्यांचीच नावं घेणं मला शक्य नसतं, त्यामुळे माझ्या या सगळ्या मित्रांना विनंती आहे की रोज कोणाची ना कोणाची तरी मी नावं घेत असतो, तुमचे आभार प्रदर्शन करत असतो. काही मंडळी पडद्याच्या समोर असतात, काही मंडळी पडद्याच्या मागे असतात. पडद्याच्या मागे जी मंडळी असतात त्यांचे जास्त आभार मानतो, कारण तुमच्यामुळे आम्ही आहोत. आम्ही समोर दिसत असतो, तुम्ही पडद्याच्या मागे असता. कौतुक आमचं होतं, पण त्याच्यामागची प्रेरणा तुम्ही आहात. स्वप्नील नाईक मंचावरती पहिल्या मॅचपासून आहेत, काल आपण त्यांचा सत्कार केला. आदरणीय उदयजी सामंत त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून मुंबईतलं सगळं काम बघतात आणि खूप चांगले मित्र आहेत आमचे. या ठिकाणी सत्कार होतोय किस्मतभाई भगत यांचा.
मी विनंती करेन दिगू किंवा अभिषेक आपण जर जवळपास कुठे असाल तर प्लीज आपण समोर यायचंय. अभिषेक चव्हाण, प्रवीण भाताडे, दिगू, आपली जी तीन मित्र आहेत आपल्या तिघांपैकी जर कोणी इथे आता उपलब्ध असेल. प्रवीण तर आत्ताच आलेला मी बघितला आहे. गोपी जाधव अतिशय उत्कृष्ट आणि सौम्य शब्दामध्ये समालोचन ज्यांनी आत्ताच्या पहिल्या इनिंगचं केलं ते गोपी जाधव माझे मित्र. चिकने साईबोले खेडची ही टीम आहे. सतीश उर्फ पप्पू चिकने आमचा जीवाभावाचा मित्र खेडचा, त्याच्या संकल्पनेतनं आलेला हा संघ फलंदाजीसाठी उतरलेला आहे. धन्यवाद अभिजीत सर. पहिला बॉल कट केला आणि पहिल्या बॉलवर इथे सिंगल कम्प्लीट केली. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अमय होते आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळत आहेत मोसिन. यस, कुणाल मध्येच डिस्टर्ब करतो. एस एस कम्युनिकेशन आणि ओम साई स्पोर्ट्सचा आजच्या ड्रॉमधला जो आयफोन आहे आयफोन 6 त्याचा ड्रॉ बरोबर 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण किस्मत भगत यांच्या हस्ते ही चिठ्ठी काढणार आहोत. किस्मत भाई, आप किसकी किस्मत खोलते हो ये हमको देखने का है. हां, आपके पास कूपन है तो बस अब नंबर बता दीजिए. तर हा अजूनही ज्यांनी कोणी कुपन्स काढली नसतील तर प्लीज या आणि कुपन्स इथे पटापट घ्या. एस एस कम्युनिकेशनचा ड्रॉ इथे सुरू आहे. शेवटची 5 मिनटं आहेत. या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 2 काउंटर्स इथे लागलेले आहेत. 50 रुपयामध्ये आज तुम्ही जिंकू शकता आयफोन 6. समजा आज आयफोन 6 तुम्हाला नाही लागला तर हे कुपन 9 तारखेपर्यंत व्हॅलिड राहणार आहे, वैध राहणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 6. कुणाल लाते आपल्या सोबत आहेत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. पुन्हा एकदा तोच फटका पाहायला मिळतोय. कट केलाय कवा पॉईंट आणि पॉईंटच्या मध्ये तोपर्यंत सिंगल इथे कम्प्लीट केली जाईल. अमयच्या माध्यमातून धावा झाल्या. स्कोरबोर्डवर आतापर्यंत 3. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना मोसिनच्या बरोबर अमय ही सलामीची जोडी मैदानामध्ये. संतोष सिंग पहिलं षटक हाताळत आहेत. किस्मत भगत इथे उपस्थित आहेत. अतिशय मोठं नाव आमच्या नवी मुंबईतलं नेरूळ परिसरातला आणि त्यांच्या शुभस्ते आपण कूपन इथे ड्रॉ करणार आहोत आणि माझ्याकडे देखील 8 कूपन आहेत तर कदाचित त्याच्यामध्ये माझं नाव असावं कारण ते देखील नवी मुंबईचे आहेत. बॅकफूटला गेले. कट केला इथे. गली रिजन मधून चेंडू निघेल तोपर्यंत 1 रन पुन्हा एकदा मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त शॉट ऑफ गुडलेनची गोलंदाजी झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 4 धावा आतापर्यंत अर्जित केल्या. संतोष सिंगने पहिलं षटक इथे हाताळलंय. मँडेटरी पॉवर प्लेमध्ये ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 पॉवर्ड बाय MLA उदय सामंत आणि त्याचबरोबर इन्स्पायर्ड बाय किरणजी सामंत. ओरपीच बॉल लॉफ्ट केलाय, हवेत आहे आणि पोचू शकलेला नाहीये मिडॉनचा क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 1 धाव यशस्वीरित्या कम्प्लीट केली जाते. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 5. महेश होते क्षेत्ररक्षक परंतु भरपूर लांब होते या बॉलपासून. अखेर 1 सिंगल इथे कम्प्लीट होते आणि धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 5. 5 चेंडूचा खेळ झाला आहे. दोन्हीही खेळाडूंनी आतापर्यंत स्ट्राईक रोटेट केल्या. अमय खेळतोय 3 वर, मोसिन खेळतोय 2 वर. शेवटचा बॉल हलक्या हाताने फक्त मिडॉनला स्टिअर केलाय. सिंगलने इथे स्ट्राईक रोटेट केल्याने अशा पद्धतीने पहिलं षटक इथे समाप्त होतंय. पहिल्या षटकामध्ये टीम चिकने साईबोले धावा स्कोरबोर्डवर 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 6 रन. सहा धावा पहिल्या षटकामध्ये फलकावर लागल्यात. 55 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. अजूनही 49 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये जिंकण्यासाठी या टीमला. 30 चेंडू आणि 49 धावा. टीम मीटिंग बोलवली गेली आहे. लांजा वॉरियर्स आणि तुळजा वॉरियर्स नेवरे या टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच. मगाशी उल्लेख करण्यात आला होता आपले अभिजित गोडबोले सरांच्या माध्यमातून की पुढच्या वर्षी कदाचित हा मंच 4-व्हीलरने सजला जावा
अनिकेत हर्षे यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आम्हाला देखील. म्हणजे दीपक पवारांनी जे मित्र जोडलेत ना इथे रत्नागिरी पासून ते नवी मुंबई पर्यंत, यांनी मनात अशी एक टिचकी वाजवली की फोर व्हीलर इथे येणार लक्षात ठेवा. हे तर अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि ज्या वेळेला तो मंच फोर व्हीलरनी सजलेला दिसेल त्यावेळेला मात्र या स्पर्धेची उंची अजून वेगळ्या दर्जावर जाऊन पोहोचेल. आणि ही स्पर्धा त्याचमुळे ओळखली जाते. दरवर्षी वेगवेगळे बदल या स्पर्धेमध्ये असतात. यावर्षी टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर या स्पर्धेमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि म्हणूनच उत्कृष्ट दर्जा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा सुंदर मिलाफ म्हणजेच ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि या तंत्रज्ञानाच्या जोडीला कुणाल दाते ही एक मोठी उपलब्धी. ज्या पद्धतीने गेल्या 3 वर्षापासून मी जुळलोय दीपकजी पवार यांच्या माध्यमातून आमंत्रित मला पहिल्यांदा केलं होतं या स्पर्धेमध्ये, आणि तेव्हापासून आजपर्यंत एक वेगळं नातं त्यांच्याशी आमचं जुळलं आहे आणि हे नातं असंच घट्ट राहील. पहिलं षटक 6 धावांसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांनी 3-3 धावांनी स्ट्राईक रोटेट केली. मोहसिन आता स्ट्राईकिंग एंडला आणि पॅव्हिलियन एन कडून गोलंदाजी होते. पहिल्या बॉलवर येतोय स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. आपण बघतोय कुणाल दाते त्या ठिकाणी बॅनर लागलेत बरोबर नवी मुंबईच्या टीमचा. हे नवी मुंबई मित्रमंडळाचा बॅनर लागलेला आहे त्यावर सगळी दिग्गज मंडळी आणि परफेक्ट त्या बॅनरवरती षटकार ठोकला आता ह्या फलंदाजाने. अप्रतिम क्रिकेट चालू आहे ह्या मैदानामध्ये आणि किस्मत शेट इथे आलेले आहेत आणि त्यांनी मला आत्ताच सांगितलं अभिजित इकडे मी नवी मुंबईवरनं खास आलो आहे आणि ही सगळी टुर्नामेंट आणि हे सगळं चित्र इतकं अप्रतिम आहे की मला तुमच्या टीमचा सत्कार करायचा आहे. सो दिस इज अ सरप्राईज फॉर दीपक पवार अँड ऑल द टीममेट्स. त्यामुळे मी वाट बघतोय पराग सावंत त्यांची. आपण मंचावरती या पराग सावंत, आपण जिथे कुठे असाल प्लीज मंचावरती या. नगरसेवक किस्मत भगत आणि त्यांचे सगळे मित्र आपली वाट बघतायत. सुरेख कवर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो एक्स्ट्रा कवरला. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. 1 रन इथे कम्प्लीट होईल. दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 13. थोडासा अशुभ आकडा आपल्या स्क्रीनवर. आतापर्यंत भरपूर विकेट आपण या आकड्यावर पाहिल्यात परंतु डावकुर हाताचा फलंदाज अमय पालकर आतापर्यंत चांगला खेळ करतोय. एक षटकार मोहसिनने लगवलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. याच ओव्हरमध्ये रमीज रहीम वासाच्या विरुद्ध. सेकंड ओव्हर रहीम इथे करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये डावकुर हाताचा फलंदाज आता मैदानामध्ये खेळ करतोय अमय. स्क्वेअर लेग आणि एक लॉंग ऑन ठेवण्यात आलाय. फटका चांगला आहे. यावेळेला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलाय चेंडू सीमा रेषा पलीकडे. हिट अँड विनच्या बॅनरच्या थोडासा बाजूने गेला. युवा स्पोर्ट्सच्या बॅनरच्या थोडासा बाजूने हा चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. षटकार. आणि ओमसाई स्पोर्ट्सचे अध्यक्ष पराग सावंत यांचं इथे आगमन झालंय. हाच तो क्षण आहे किस्मत शेट ज्यावेळेला तुम्हाला दीपक पवार आणि पराग सावंत ही जोडी असली की ओमसाई स्पोर्ट्सचे 250 सदस्य तुमच्या सोबत आहेत असं समजायला हरकत नाही. पराग सावंत शिस्तबद्ध पद्धतीने सगळं हाताळतात आणि दीपक भाई प्रेमाने हाताळतात. एक दीपक एक पराग अशी ही जोडी ओमसाई स्पोर्ट्सची. शिस्तबद्धता आणि प्रेम एकाच मंचावर. एक्झॅक्टली कुणाल, शिस्तबद्धता आणि प्रेम एकाच मंचावरती. कारण कुठेतरी एक भीतीयुक्त आदरही हवा असतो आणि तेवढ्याच त्याच वेळेला प्रेमाचीही गरज असते. मला वाटतं हा रेफरल घेतला जाईल. मला वाटतं हा रेफरल ऑलरेडी 9 बॉल दिलेला आहे. येस, अंपायरने पहिलेच 9 बॉल हा घोषित केला होता कारण कमरेपेक्षा जास्त उंची होती. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं हे रत्नागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अतिशय नामांकित पंच आहेत. खूप चांगली कामगिरी ते करतात. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 21-21. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं आपण नाव घेतलं ठीक आहे. आपण सांगतो की आमदार उदय सामंत यांच्या माध्यमातून सपोर्ट मिळाला, किरण सामंत यांच्या माध्यमातून सपोर्ट मिळाला, पण हे दोन्ही बंधू एक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि एक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आहेत. बोथ आर रिलेटेड टू क्रिकेट नो डाऊट. पूर्ण कुटुंबाने या क्रिकेटवर भरपूर प्रेम केलं आणि म्हणूनच 6व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना एक अभिमानाची स्पर्धा आपल्यासमोर दरवर्षी त्यांच्या वतीने पेश केली जाते. म्हणूनच आपण नेहमीच म्हणतो पावड बाय MLA उदय सामंत आणि इन्स्पायर्ड बाय किरणजी सामंत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 सीझन 6. आणखीन एक फॅक्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही सगळ्या इंटरनॅशनल फॅक्ट सांगता, वेगवेगळ्या खेळाडूंबद्दल बोलता.
किरण भैया आणि उदय भैया यांच्याबद्दलची एक फॅक्ट होती, दोघेही चांगले अप्रतिम क्रिकेटर आहेत. क्रिकेटर आहेत म्हणूनच क्रिकेटवर प्रेम आहे. पंचाकडे अपील केली जाते आणि इथे मात्र उचलून धरलेली आहे ही अपील. फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन. अमय पालकर तंबूच्या दिशेने जाईल, ज्याने 10 धावांची खेळी ते साकारली. 5 चेंडू त्याने फेस केले आणि इथे अखेर LBW स्वरूपामध्ये तो बाद होतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36 इथे वापरला गेला. फलंदाज अमय, बॅक टू द पॅव्हिलियन. यस कुणाल आणि पराग आणि दीपक दोघे इथे आहेत, त्यामुळे किस्मत शेट तुम्ही ज्या वेळेला सांगाल ही मोमेंट आहे, ही प्रभात फोटो स्टुडिओ टिपू शकतो. ही परफेक्ट मोमेंट आहे. ओमसाई स्पोर्ट्स वरती म्हणजे दोघांनाही तुमच्या कृपाक्षेत्राखाली दोघे आहेत, त्यामुळे तुमचं कृपाक्षेत्र नक्कीच या रत्नागिरीवरती राहील. नगरसेवक आहेत नवी मुंबईचे किस्मत भगत आणि क्रिकेटच्या प्रेमापोटी, दीपक पवार यांच्या प्रेमापोटी, पराक्षा प्रेमापोटी ही सगळी मंडळी इथं आलेली आहेत. खूप चांगली गोलंदाजी, परफेक्ट मिडल आणि लेग स्टेमवर हा चेंडू पीच झाला आणि अखेर बाद होतोय फलंदाज. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल इथे अराफत कम्प्लीट करतोय आणि या सिंगल बरोबर धावा झाल्यात 22. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे दुसरं 6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये धावा करायचे आहेत मैदानामध्ये 55. यस, थँक्यू कुणाल. आणि किस्मत भगत यांच्यासमोर समवेत जी आली मंडळी आहेत ना, त्यामध्ये राहुल बांगर आहेत, विनय ठाकूर आहेत, प्रवीण पाटील आहेत, राहुल मोडक आहेत, नितीन दादा पाटील आहेत, सूरज म्हात्रे आहेत, प्रथमेश ठाकूर आहेत. आणि या सगळ्यांचा सत्कार मी दीपक आणि परागला विनंती करतो की आलेल्या ह्या सगळ्या आपल्या मान्यवर अतिथींचा सत्कार आपण करून घ्यायचा आहे. किस्मत भगत, राहुल बांगर, विनय ठाकूर, प्रवीण पाटील, राहुल मोडक, नितीन पाटील, सूरज म्हात्रे, प्रथमेश ठाकूर. तर आपल्या मेगा स्क्रीनवर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा VIP बॉक्स, ज्या पद्धतीने IPL मध्ये विवो VIP बॉक्स होता, परंतु तसाच हा बॉक्स आपल्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहायला मिळतोय. हे पहिल्यांदा घडतंय या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर. एक्झॅक्टली कुणाल, कधीच यापूर्वी कोणत्याच ट्रॉफीमध्ये अशा पद्धतीची अप्रतिम डिझाईन केली VIP गॅलरी बघायला मिळाली नव्हती. वजीर नावाचा आमचा मित्र आहे, प्रसाद जांभळे नावाचा आमचा मित्र आहे, या दोन मित्र आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आपण ही VIP गॅलरी बघतोय. येस सर, नो डाऊट ते देखील भरपूर एन्जॉय करत असतील. बॅकफूटला गेले, खूप चांगला इथे स्ट्रोक लगवला होता, अपिश खेळले होते थोडंसं कव्हरला, तोपर्यंत एक धाव इथे कम्प्लीट केली जाईल. स्क्वेअर ड्राईव्ह इथे पेश केला आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोरबोर्डवर 24. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे, 24 धावा सध्या फलकावर लागल्यात. 11 धावांवर खेळतोय मोहसिन आणि त्याचबरोबर 2 धावांवर खेळतोय अरफात खेळत असताना बॅकफूटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मोहसिन याचा. या चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन आहे, वेअर हिरोज बिकम चॅम्पियन्स. इथे अनेक खेळाडू आले, त्यांनी साईन केलेले आहेत त्या बॅट्सवर आणि तेच हिरो आता मात्र काही दिवसामध्ये चॅम्पियन्स ठरतील या स्पर्धेचे. ऑन साईडला स्क्वेअर लेगला फक्त दिशा दिली, 1 रन इथे कम्प्लीट केली आणि 1 धाव इथे मिळेल. या ट्रॉफ्यांची चर्चा भरपूर आहे. TVS अपाचीची चर्चा आहे, त्याचबरोबर TVS ज्युपिटर ही देखील एक स्कूटी, मात्र भाग्यवान विजेत्या प्रेक्षकासाठी असेल आणि त्याचमुळे या स्पर्धेची सातत्याने चर्चा चालू असते. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 365 दिवस वाट बघतो आम्ही देखील. ज्यावेळेला पहिल्यांदा फॉर्म येतो या स्पर्धेचा संपूर्ण व्हॉट्सअपच्या ग्रुपवर, त्यावेळेला वाटतं की आता कुठेतरी रत्नागिरीला आपल्याला जावं लागेल, वेध लागतात. आणि त्यातच काही दिवसानंतर जसा फॉर्म आला व्हॉट्सअपवर, त्यानंतर दीपक पवार यांचा कॉल येतो की कुणाल या दिवशी आपली स्पर्धा आहे आणि उर्वरित पूर्ण तुझे जे बाकी शेड्यूल असतील ते संपूर्ण कॅन्सल करायचे आणि रत्नागिरीच्या या चॅम्पियन्स ट्रॉफीला यायचं. नक्कीच, कारण ज्या वर्षीपासून कुणाला ते तुम्ही जोडले गेलात आमच्यासोबत, ही खासियत आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची की बऱ्याच जणांना वाटतं की आपण यावं, त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, बट युअर क्वालिटी डिझर्व्हज, म्हणून तुम्ही इथे आहात. तर 26 धावा इथे फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका इथे पेश केला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय वायडिश लॉंगॉनच्या दरम्यान, तोपर्यंत 1 धाव इथे मिळेल आणि या 1 धावरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 27. एक शब्द मला अजूनही आठवतोय दीपक पवार यांचा, ज्या वर्षी मी पहिल्यांदा या स्पर्धेला आलो होतो
त्यांनी मला सांगितलं होतं की जोपर्यंत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे कुणाल दाते तुम्ही इथे असाल, आणि दरवर्षी ज्या ज्या वेळेला फॉर्म येतो या स्पर्धेचा त्यानंतर ते नेहमीच माझ्या संपर्कात असतात रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाबतीत. नक्कीच, आणि त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्ही देणार आहात कारण तुमचं नाव दाते आहे. दाते मीन्स देणार. येस, यू ऑलवेज डिलिव्हर बेस्ट फॉर द क्रिकेटर्स. जो टेक्निकल बायोडाटा आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी, तंत्रज्ञान, माहिती, ही सगळीच कुणाल दातेंच्या माध्यमातून सातत्याने मिळत असते आणि ही एक अप्रतिम डिलिव्हरी. षटकाची समाप्ती होते, किती षटक संपलीत मला कळू शकेल का प्लीज? 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 27 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. या मॅचमध्ये 55 धावांचं लक्ष्य होतं, 27 धावा फलकावर लागल्यात, म्हणजेच 18 चेंडूमध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता. येस, ओव्हर टू अभिजित गोडबोले सर. थँक्यू सो मच कुणाल दाते. 18 चेंडू 28 धावा, मागच्या मॅचला पण असंच काहीसं समीकरण होतं, परंतु या मॅचमध्ये कोण जिंकणार हे आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी मात्र 18 चेंडू आणि 28 धावा करायला लागतील. तत्पूर्वी जो आपला डेली लकी ड्रॉ असतो SS कम्युनिकेशनच्या माध्यमातून, SS कम्युनिकेशन इज द बिगेस्ट मोबाईल शॉपिंग चेन जी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आहे. यश दीपक पवार आहे, विदेश संसारे आहे, हा बॉक्स आधीच संसारे आहे आणि हा सगळा जो बॉक्स आहे ना हा मस्तपैकी सगळ्या चिठ्ठ्या एकत्र केल्या जातात. किसमत चटणी पण कुपन काढलंय, पण त्यांचं कुपन कोणतं आहे आम्हाला माहिती नाही आणि त्यांच्याच शुभ असते. देखेंगे किसकी किस्मत खुलती है और कौन जीतता है iPhone 6. हियर वी गो फॉर द ड्रॉ. SS कम्युनिकेशन अँड ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. इट्स अ बंपर ड्रॉ आणि त्यांनाच अनाऊन्स करायला हवी आपण हे कुपनचा नंबर 5017 अँड द नंबर इज 005017 005017. या क्रमांकाचं कुपन ज्या कुठच्या भाग्यवान ग्राहकाकडे आहे, तुम्ही आज जिंकलाय 23,000 रुपये किमतीचा iPhone 6. ज्यांच्या कोणाकडे आहे तुम्ही या, कलेक्ट करा. हे कुपन राहील यश दीपक पवार आणि आदिश संसारे यांच्याकडे. आपण बघतो iPhone 6 यांच्या ताब्यामध्ये आहे. मॅच तिकडे सुरू आहे, कुणाला ते जोडलेले आहेत, हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे आणि एक हाय व्होल्टेजचा iPhone 6 सुद्धा जिंकलेला आहे. जो कुपन नंबर आहे 5017. किस्मत भाई ने किस्मत निकाली है 5017 नंबर की. देखते हैं किसकी तकदीर खुली है. सो यश, तत्पूर्वी एक मोठा षटकार येतोय अभिजित गोडबोले. हा षटकार एवढा लांब जाऊन पडलाय की बॉल तिथे गहाळ झालाय. व्हॉट अ शॉट! टायमिंग अतिशय चांगलं, प्रॉपर टायमिंग आणि त्याचबरोबर एक सर्वाधिक मोठा षटकार इथे लगवलाय बॅट्समनने. 28 करायचे होते, आता करायचे आहेत 22. मैदानामध्ये 17 चेंडूचा खेळ शिल्लक. येस, थँक्यू कुणाल दाते. आणि ज्यांना कोणाला iPhone 6 आज मिळाला नाही त्यांनी तुमची कुपन सांभाळून ठेवा. मे बी उद्या तुमचा नंबर येईल, परवा नंबर येईल किंवा 13 येईल. तर परमेश्वराकडे प्रार्थना करा, मेरा नंबर कब आएगा. आपका नंबर आ सकता है 9th February रात को 11:30 बजे तक और आप जीत सकते हो TVS जुपिटर विच इज वर्थ ऑफ 75,000. इथे सत्कार होतोय ओम साई स्पोर्ट्सचा, किस्मत भगत यांच्याकडून. खास बुके ते तिकडनं घेऊन आले, शाल आणि बुकेच्या माध्यमातून दीपक पवार, रजनीश परब, पराग सावंत, बंडा नांदगावकर आणि सगळे सहकारी इथे आहेत. 250 लोकांची सर आमची टीम आहे, पण हे आमचे प्रातिनिधिक 5 जण आपला हा सत्कार स्वीकारत आहेत. नगरसेवक आहेत किस्मत भगत नवी मुंबईचे आणि त्यांच्या माध्यमातून हा सत्कार होतोय. दीपक पवार, पराग सावंत आणि ओम साई स्पोर्ट्सचा थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर, थँक्यू सो मच फॉर फेलिसिटिंग अस. हा तुमचा सत्कार, ही एक जोरदार अपील होते पण पंचांवरती कोणताही परिणाम नाही. पुन्हा एकदा वळतो मी या सत्काराकडे. किस्मत भगत यांना मी सांगू इच्छितो, हा तुमचा सत्कार आणि ही तुमची तुम्ही प्रेमाने पांघरलेली शाल आणि त्यातली मायेची ऊब दीपक पवार कधीच विसरणार नाहीत. आपलं हे प्रेम, आपलं हे नातं निरंतर असंच टिकून राहो. प्रत्येक वर्षी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला किस्मत भगत यांची हजेरी मात्र आम्हाला आवश्यक आहे, तुमचं प्रेम आवश्यक आहे, बाकी कोणतीही अपेक्षा दीपक पवार यांना नसेल. आपण बघतो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी Season 6 पॉवर्ड बाय MLA उदय सामंत, इन्स्पायर्ड बाय किरण भैया सामंत. iPhone 6 5017 नंबरच्या कुपनने जिंकलाय. जर कोणाकडे हे कुपन असेल तर आपल्याकडचं कुपन घेऊन या, आमच्या कुपनबरोबर मॅच करा आणि घेऊन जा 23,000 रुपये किमतीचा iPhone 6. उद्याचा जो ड्रॉ आहे त्याच्यामध्ये तुम्ही जिंकू शकता 40 इंची स्मार्ट TV 40 इंची स्मार्ट TV तुम्ही जिंकू शकता.
कल देखते हैं किसकी किस्मत खुलती है। आता मात्र एक घनागती फटका लावलेला दिसतोय आणि इट्स विल बी अ बिगी। यस कुणाल, मी दीपकला विनंती करतो, प्रणव पोळेकर इथे आलेले आहेत, प्रशांत साळुंके आहेत, दीपक पवार आपल्याला विनंती करतो, आलेले आपले जे मान्यवर आहेत, आल्यापासून तुमच्या मैत्रीखातर प्रेमाखातर ही सगळी मंडळी आली आहेत, तर आलेल्या सगळ्या मंडळींचं आपण स्वागत आणि सत्कार करूया। शेखर घोसाळे आपलं स्वागत, विनोद झाडगावकर आपलं मनापासून स्वागत, प्रणव पोळेकर आपलं स्वागत। 40 धावा फलकावर लागल्यात, 15 धावांची आवश्यकता, आणखीन एक चांगला फटका इथे पाहायला मिळतोय, बॉल सीमारेषेच्या लगत अडवला गेलाय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण काकायांच्या माध्यमातून, दर्जेदार फिल्डिंग इथे पाहायला मिळते आणि धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत या सिंगल बरोबर 41। पर कुणाल जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं बीच मैदान पर, मुन्ना बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, वो नॉन स्ट्राइकर एंड पर है, लेकिन इनका खेल जो है बहुत अच्छा होता है, हर बार अच्छी क्रिकेट खेलते हैं। नंतर आणखीन एक दर्जेदार फटका मिड विकेटच्या वरतून स्वीप केलाय चेंडू सीमा रेषा पलीकडे, षटकार। और दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है, एक तरफ मैं देख रहा हूँ मोहसिन का और दूसरी तरफ से मैं देख रहा हूँ मुन्ना को। देखिए ये शॉर्ट गेम, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जा रही थी गेंद, इस गेंद को ऑन साइड पर खेलते हुए अच्छा शॉट, मोहसिन की यह पहचान है, लाजवाब बल्लेबाजी कर रहे बीच मैदान पर। आता 8 धावांची आवश्यकता असेल, 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 12 बॉल मध्ये 8 रन, सामना जिंकण्यासाठी टीम चिकने साईबोले 11। नक्कीच 12 चेंडू आणि 8 धावा, सोपं समीकरण आहे 6 ओव्हरच्या सामन्यांचा जर आपण विचार केला, इट्स व्हेरी इझी टू चेस, कारण जे दोन घणाघाती फटके त्यांनी लगवले त्याच्यातच जवळजवळ हे सगळं टार्गेट लिहिले या चीज त्याने ते चेस करतात। मनोज साळवी आपल्याला विनंती आहे की आपण सत्कारासाठी जायचं आहे, तिथे पराग आहे, विशाल आहे, त्याच्यानंतर बंडे आहे, स्वागत सत्कार नवी मुंबईच्या आमच्या सगळ्या टीमचे होत आहेत, प्रसाद गिरकर इथे आहेत, आझीम चिकटे आहेत, अशरफ कप्तान आहेत, सईद मुकादम आहेत, नंदा शेठ मुरकर आले, प्रणव पोळेकर आहेत, प्रशांत सावंत आहेत, विनोद शेठ झाडगावकर माजी सरपंच कुवारबावचे विद्यमान सदस्य, आमचे जीवलग मित्र यांचं इथे आगमन झालेलं आहे, शेखर घोसाळे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शेखर भाऊ यांचं इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांचं या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती। आपण बघतोय 12 चेंडूमध्ये 8 धावा हवी असणारी आत्ता मॅच जी चालू आहे, चिकने साईबोले वर्सेस मुनाफ 11 या दोन संघांच्या दरम्यान। तर 8 धावांची आवश्यकता, फुलटोस बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय इन ॲक्शन, थोडंसं फंबलिंग तोपर्यंत सिंगल रन इथे कम्प्लीट केली दोन्ही फलंदाजांनी, धावा झाला स्कोरबोर्डवर 48। समजदारीचा क्रिकेट इथे खेळत असताना दोन्ही फलंदाज, मोहसिन खेळतोय 26/11 रनवर, अरफात खेळत असताना। यस, इथे सत्कार सुरू आहेत, किस्मत भगत, राहुल बांगर, विनय ठाकूर, नितीन पाटील, प्रवीण पाटील, राहुल मोडक, सूरज म्हात्रे, प्रथमेश ठाकूर या सगळ्या मित्रमंडळींचे। और दूसरी बात जो कि बीच मैदान पर जो बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज है वो दापुली के, कोई जो कि मुंबई से या किसी सांगली सातारा से कोल्हापुर से नहीं आए, रत्नागिरी के खिलाड़ी है, दापुली के खिलाड़ी है, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय जिलांचा हा चेंडू, सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये, सुरेख गोलंदाजी इथे जिलांच्या माध्यमातून, ओव्हर नंबर 5 प्रगतीपथावर असताना 49 धावा झाल्यात, 6 धावांची आवश्यकता, मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी टीम चिकने साईबोले 11। यानंतर होणारा सामना लांजा वॉरियर्स आणि तुळजा वॉरियर्स नेवरे या टीमच्या दरम्यान मॅच होईल, दोन्ही संघ लगेच तयार राहायचे, तुम्हाला विकेट कीपर खाली येत आहेत आणि यशस्वीरित्या हा झेल पकडला फलंदाज बाद। थँक्यू कुणाल, किस्मत भगत यांच्या समवेत जे मित्रमंडळ आलं ना त्याच्यामध्ये शुभमण्णा नावाचा एक आमचा मित्र आहे, अत्यंत सुसंस्कारी असणारा मुलगा, जीवाला जीव देणारा मित्र, आणि माझी त्याची ओळख नव्हती, आत्ताच किस्मत भाईने मला सांगितलं की एक चांगला मित्र आहे, सो वेलकम शुभम ऑन दिस छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंड, वेलकम हियर ऑन रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी। आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पॉवर्ड बाय MLA उदय सामंत, विनोद झाडगावकर आपल्याला विनंती करतो सत्कारासाठी मंचावरती यायचं आहे, विनोद शेठ झाडगावकर आपले
चरण कमल मंचावरती येऊ देत. माजी सरपंच आहेत कुवार भाऊ, या मोठ्या ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. जितू शेटे यांचं आगमन झालंय. संजय उर्फ बारकेश ढळदणकर यांचं आगमन झालंय. जितू शेटे यांचा खूप मोठा भक्कम पाठिंबा या स्पर्धेला आहे. टी व्ही एस अपाचे ही मालिका वीराला मिळणारी मोटरसायकल जितू शेटे यांचे पुतळे भूषण शेटे यांच्या माध्यमातून त्यांनी डिक्लेअर केले आपल्यासाठी. पन्नास धावा फलकावर लागल्यात, पाच धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. यस, केवळ पाच धावा हव्यात. आणि याच दरम्यान किरण भैया सामंत यांचं इथे आगमन झालेलं आहे. मयूर शिरदनकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. सगळा मित्र परिवार इथे आहे. हा बॉल मात्र मिस केला आहे फलंदाजांनी. केवळ पाच धावांची आवश्यकता आहे. एक बडा हिट लगा के मॅच खतम करणे की कोशिश कर रहे है जो अभी स्ट्राइक पे बॅट्समन है वो. हम देख रहे हैं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 6 पॉवर्ड बाय एम एल ए उदय सामंत. अँड ऑलवेज आय यूज टू से इट इज इन्स्पायर्ड बाय किरण भैया सामंत. कोणतंही पद नाही, पण पडद्यामागचा जो सूत्रधार आहे, जो सगळी सूत्र हलवतो, आणि एक भरभक्कम पिलर, आमचा सगळ्यांचाच लाडका मोठा भाऊ म्हणून ज्याच्याकडे आम्ही बघतो तो म्हणजे किरण भैया सामंत. तर सहा चेंडूमध्ये अजूनही पाच धावा करायचे आहेत या मॅचमध्ये. शेवटचं षटक असेल आता. मात्र मॅच थोडीशी वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचली आहे. यस कुणाल दादा, याच्या पूर्वीची पण मॅच अशीच होती. सहा चेंडू पाच धावा, चार चेंडू चार धावा, तीन चेंडू तीन धावा. आणि त्यावेळेला चुकीचं क्षेत्ररक्षण सजवलं होतं. प्रशांत आणि माझी चर्चा झाली. लेग साईडला चेंडू टोलवला, दोन धावा धावून काढल्या, फॉर्मॅलिटी सगळी संपली, स्कोर्स लेवल झाले आणि मॅच जिंकली. आता सहा चेंडू आणि पाच धावा असताना कशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवतायत, कशा पद्धतीची बॉलिंग होते, याच्यावर सगळी गणितं अवलंबून आहेत. म्हटलं तर मॅच एकदम सोपी, म्हटलं तर महाकठीण. येस, कठीण देखील होऊ शकते आणि दोन वेळेला कठीण करून दाखवली आहे अशा पद्धतीची मॅच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांनी. तर विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे दादा गायकवाड. परंतु इथे पहिल्याच बॉल स्क्वेअर कट केला गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने चेंडू सीमारेषा पलीकडे, बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 रन. म्हटलं तर मॅच सोपी, प्रत्यक्षात आणून दाखवलं. पर मोसन का एक बहुत ही अच्छा शॉट था. टेनिस क्रिकेट में इस तरह के शॉट हम नहीं देखते. एक बार फिर देखे, राइट टर्म ओवर द विकेट, ऑफ टर्म के बाहर गेंद थी, बैपर में चले गए, इंतजार किया और उसके बाद में थर्ड मैन और पॉइंट के बीच का जो फासला था उस फासले को चीरती हुई गेंद गोली की रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाद 4 रन के लिए. ब्यूटीफुल शॉट. कैन वी से दिस इज अ स्क्वायर कट? यस यस. आणि इथे मॅच फिनिश. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय आणि हा विजय षटकार स्टाईल मध्ये फिनिश केली. महेंद्र सिंग धोनी सारखी ही मॅच मोसिनने, आणि हा सामना इथे जिंकलाय टीम चिकने साईबोले 11 ने. बहुत ही लाजवाब पारी बल्लेबाज मोसिन द्वारा 38 रन बनाए, 17 गेंदों का सामना किया. रहीम भाई इससे बहुत खुश होने वाले हैं. बढ़िया बल्लेबाजी. और अब चलेंगे मैन ऑफ द मैच की तरफ. हमारे साथ जुड़ने वाले हैं एक बार फिर अभिजीत गोडबोले. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मोसिन या मॅन ऑफ द मॅच खेळाडूचा सन्मान होईल. 17 बॉलमध्ये 38 धावांची खेळी, 223 स्ट्राईक रेटने 4 षटकार त्याने लगवले, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला, 10 सिंगल त्याने घेतल्या. तर 38 धावांची खेळी करणारा मोसिन ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्यानंतर मैदानामध्ये होईल टॉस. लांजा वॉरियर्स आणि तुळजा वॉरियर्स नेवरे या टीमच्या दरम्यान